आणखी एका मोठी बातमी आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरे चोरीच्या मालाचा चुंबन घेत आहेत असं राऊत म्हणाले. तर पक्षासाठी मेहनत घेतली असती तर चांगले दिवस आले असते असा टोलाही राऊतांनी लगावलेला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या महायुतीच्या प्रचारावरून त्यांनी हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंची भूमिका यावेळेला बदलल्याचं पाहायला मिळालं. 2019 त्यांनी लाव रे तो व्हिडिओ अशी भूमिका घेतली होती भाजप विरोधामध्ये. पण 2024 निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना राज ठाकरे दिसले आणि त्यावरूनच संजय राऊतांनी हा हल्लाबोल केला. ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत, श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, सगळे आले. तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं आहे ना आम्ही, घाम गाळत आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं ना की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. असं मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतात. तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत. पराभवाच्या भीतीनंच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं. रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता, राम हिंदुत्ववादी होता तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं. रावणानं देवांना बंदीवान केलं होतं, तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी, कळलं? आता रावण कोण कंस कोण हे सांगायची गरज नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.